विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA प्रथम वर्षातील ऐच्छिक मराठी या घटकाच्या अंतर्गत आधुनिक मराठी कविता या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत येणारे कवितांचा अभ्यास करत होतो. मागच्या तासामध्ये आपण जग बदल घालूनी घाव ही आंबेडकरवादी चळवळीतील किंवा ज्याला आपण आंबेडकरवादी कविता असं अभ्यासपत्रिकेमध्ये म्हटलेलं आहे त्यातली ती अण्णाभाऊ साठे यांची फार गाजलेली आणि प्रसिद्ध असलेली कविता आपण अभ्यासली. यानंतरची जी दुसरी कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहे ती आहे अजून थोडा वेळ आणि याची कवी आहेत नामदेव लक्ष्मण ढसाळ. यांना आपण नामदेव ढसाळ असं सुद्धा ओळखतो. यांचा जन्म 1949 झाला आणि यांचा मृत्यू 2014 झाला. नामदेव ढसाळ हे नाव दलित म्हणजेच आंबेडकरवादी साहित्यामधलं एक फार महत्त्वाचं आणि क्रांतिकारक असं नाव मानलं जातं. त्यांना ओळखच त्यांची ओळखच विद्रोही कवी अशी केली जाते. तर नामदेव ढसाळ हे दलित राजकारण असेल किंवा आंबेडकरवादी राजकारण असेल, आंबेडकरवादी साहित्य असेल किंवा आंबेडकरवादी संघटना असेल, या सर्व क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्या कवितेचं हे वैशिष्ट्य आहे म्हणजे त्यांचा जन्म जो झालेला आहे 1949, त्यांचं बालपण हे स्वातंत्र्याच्या नंतरचा सुरुवातीच्या कालखंडापासून ते आतापर्यंतच्या बदलणाऱ्या 2014 जिवंत होते. तर त्यांनी हा जो बदलणारा कालखंड आहे हा सर्व जवळून पाहिलेला आहे आणि म्हणूनच ते जसे आंबेडकरवादी जाणीव व्यक्त करतात, जसे ते दलित जाणीव व्यक्त करतात, तसे ते महानगरीय जाणीवासुद्धा व्यक्त करतात. महानगरीय जाणीवा म्हणजे शहरामध्ये गेलेले माणसामध्ये काय काय बदल झालेला आहे, शहरातले माणसं कशी राहतात, तिथं शोषण कसं केलं जातं शहरामधलं, ते सुद्धा त्या महानगराच्या याच्यामधले त्यांचे अनुभव आहेत. तर ते सुद्धा त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडलेले आहेत. ते प्रामुख्यानं कवी म्हणून ओळखले जातात. त्यांची गोलपिठा, तुही यत्ता कंची, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविला, मी मारले सूर्याच्या रथाचे सात गोडे, खेळ इत्यादी कविता संग्रह त्यांच्या प्रकाशित आहेत. हाडकी हाडवळ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे आणि त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारही मिळालेला आहे. तर त्यांचं जे लेखन आहे हे आंबेडकरांच्या भूमिकेतून किंवा चळवळीतून प्रेरणा घेऊनच आलेलं आहे. परंतु जसे अण्णाभाऊ साठ्यांचा यांचा कालखंड जो होता अण्णाभाऊ साठे यांचा, तो कुठेतरी डॉक्टर आंबेडकरांशी समकक्ष होता, ते त्यांना जिवंतपणे पाहू शकले, भेटू शकले. परंतु हा जो कालखंड होता नामदेव ढसाळांचा, याच्यामध्ये फार थोड्या काळासाठी म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे डॉक्टर आंबेडकरांचं व्यक्तिमत्व बदललं होतं किंवा जे त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं होतं, त्या परिवर्तनाच्या काळामधले हे त्यांचे अनुयायी किंवा त्यांचे शिष्य बनले, त्यांच्याकडून त्यांनी अनुकरण केलं. आणि त्याच्यामुळं जी लाचारीची व्यवस्था होती किंवा जी शोषणाची व्यवस्था होती किंवा जे जुलूम आणि एखाद्या माणसाला भरडणं ज्याला म्हणता येईल अशी जी परिस्थिती होती, त्याच्या विरोध करण्याची जी एक आक्रमक वृत्ती होती ती यांच्या लेखनामध्ये जास्त दिसून येते. कारण की स्वातंत्र्यानंतरचा काळ जो यांचा होता नामदेव ढसाळांचा, तो अधिक आक्रमक होता, अधिक तिथं शोषणाच्या विरोधात अधिक क्रांतिकारक पद्धतीनं काम करणं अपेक्षित लोकांना वाटत होतं. कारण की स्वातंत्र्य मिळून 20-25 झाली, म्हणजे 1947 आपण स्वतंत्र झालो आणि 60-65-70 आपण गेलो, 70-80 गेलो, तरी समाजामध्ये तेवढे परिवर्तन होत नव्हते जेवढे त्यांना अपेक्षित होते. आणि म्हणून 80-70 नंतर ते 90-2000 हा जो संघर्ष चालला फार मोठा, तो संघर्ष त्या संघर्षाचे हे साक्षीदार आहेत. आणि म्हणूनच एक लढाऊ वृत्ती ही त्यांच्यामध्ये दिसून येते. आणि म्हणूनच कार्यकर्ता ही जी भूमिका होती त्या काळामध्ये ती अतिशय महत्त्वाची होती. आणि हा जो युद्धाचा भाग आहे म्हणजे संघर्ष
हे एक युद्ध आहे, समाज परिवर्तनाचं एक युद्ध आहे, अशी त्या काळामध्ये परिस्थिती होती। आता पहा, आपल्याला पहिली जी कविता पाहिली आपण मागच्या तासामध्ये, जग बदल घालून निघाव, ही स्वातंत्र्याच्या पूर्वीची भूमिका आहे किंवा जेव्हा स्वतंत्र भारत होऊ लागला तेव्हाची भूमिका आहे की आपण या जगाला नवीन निर्माण करू, या जगामध्ये आपण नवनिर्मिती करू, महाराष्ट्राला नवीन पद्धतीने घडू, ही आंबेडकरी कविता होती। आणि नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये की ही प्रक्रिया सुरू झालेली आहे परिवर्तनाची, पण काही अडचणी आहेत आणि म्हणून आपल्याला लढावं लागेल, आपल्याला या शोषणाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल, ही भूमिका त्यांच्या काळामध्ये प्रभावी आहे। म्हणजे जसजसा काळ बदलला तसतशी आंबेडकरवादी कविता सुद्धा बदललेली आपल्याला दिसून येते। नंतरच्या कवितेमध्ये मग राजकारणाविषयीचा जो आरोप आणि आक्षेप आहे, विशेषतः दलित राजकारण यांच्याविषयीचं जे समकालीन आंबेडकरवादी कविता आहेत ते जास्त भाष्य करतात। परंतु या काळामध्ये जेव्हा नामदेव ढसाळ लिहित होते किंवा याच्यानंतरची जी कविता आहे आणखीन आपल्याला यशवंत मनोहर यांच्यासुद्धा कवितेमध्ये आपल्याला तीच एक भूमिका दिसून येईल की परिवर्तन करायचंय आणि कार्यकर्ता म्हणून सतत लढत राहायचं, लढाई थांबवायची नाही, परिवर्तनाची अपेक्षा करायची आहे। आणि म्हणून त्यांची जी कवितेची सुरुवातच जी होते ती निराशा न होत नाही तर ती आशेनं होते, लढण्याची जी जिद्द आहे ती त्यांच्यामध्ये आहे। ते म्हणतात, अजून थोडा वेळ वेडे, अजून थोडा वेळ। आता ते वेडे कोणाला म्हटलेले आहेत? आता वेडे म्हटलेलं माणसाला जर म्हटलं असतं तर त्याने म्हटलं असतं वेड्या, वेडे म्हटलेलं आहे म्हणजे तिथं त्यांची आई असेल, पत्नी असेल, प्रियसी असेल, मुलगी असेल, काय असेल ते असेल, पण ती एक स्त्री असेल आणि तिचं आणि त्यांचं नातं काय आहे हे कवीने इथं पहिल्या ओळीत सांगितलेलं नाही आहे, पुढे कदाचित ते सांगतील। अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ म्हणजे थोडंसं धीर धरावी लागेल। अजून थोडा वेळ वेडे, अजून थोडा वेळ, तग धरून राहायला हवं। तग धरून म्हणजे, तग धरणे म्हणजे एखाद्या झाडाला किंवा आपण शेतामध्ये पाहतो की एखाद्या पिकाला जर पाणीच नाही भेटलं तर ते झाड कसं कोमेजून जातं, तरीही ते तग धरतं, उन्हाळ्यामध्ये जे असतं त्याला तग धरणं म्हणतात। किंवा एखादं मोठं वादळ सुटलेलं आहे आणि त्यामध्ये काही झाडं उडून चालले तरी त्याला ते धरून ठेवतं, त्याला तग धरणं असं म्हणतात, म्हणजे टिकून राहणं असं म्हटलं जातं, स्वतःची हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीमध्ये पूर्ण क्षमतेनं स्वतःला टिकून ठेवणं, याला तग धरणं असं म्हटलं जातं। ते म्हणतात, अजून थोडा वेळ वेडे, अजून थोडा वेळ, तग धरून राहायला हवं, रसद पोहोचेल न पोहोचेल। आता इथपर्यंत ठीक होतं, परंतु इथं जो शब्द कवीने वापरलेला आहे त्यामुळं वरच्या तीन शब्दांचा अर्थ बदलतो, तीन ओळींचा अर्थ पोहोचतो। इथं शब्द वापरलेला आहे रसद, आणि रसद हा जो शब्द आहे हा शक्यतो युद्धामध्ये वापरला जाणारा शब्द आहे। इथं मदत म्हटलेलं नाही, तर काय म्हटलेलं आहे? रसद। रसद कशी पोहोचवली जाते, कोण पोहोचवत असतो? तर एखादं सैन्य आहे, ते समजा भारताकडून सैन्य निघालं पुढे पाकिस्तानकडे चलत चलत, तर आपला एरिया सोडून, आपला प्रदेश सोडून आपण जेव्हा दुसऱ्याच्या प्रदेशात जातो तेव्हा बऱ्याच वेळेस आपल्याला दारुगोळा असेल, अन्नधान्य असेल किंवा लढण्याचं जे साहित्य असेल ते आपल्याला मागून आपले लोक आपल्याला पुरवत असतात, त्याला आपण रसद असं म्हणत असतो। तर ही जी रसद आहे म्हणजेच याचाच अर्थ, हे जे तग धरून राहत आहेत ते कुठं राहत आहेत? ते एका युद्धाच्या प्रदेशात आहेत हे, आणि ह्या युद्धाच्या प्रदेशामध्ये ते ज्या पद्धतीनं म्हणतात की अजून थोडा वेळ, म्हणजे आणखीन थोडा वेळ आपल्याला तग धरून राहावं लागेल, म्हणजे आपल्याला आणखीन ही छावणी जी आहे किंवा हे आपल्याला टिकून ठेवावं लागेल, आपल्या इथून हालता येणार नाही। आणि कशी, कधी हालता येणार नाही? तर रसद पोहोचेल न पोहोचेल, म्हणजे आपल्याला मागून दारुगोळा, आपल्या माणसाकडून आपल्याला मदत मिळेल किंवा न मिळेल याचा प्रश्न नाही आहे। प्रश्न हा आहे की आपल्याला इथं थांबावं लागेल, युद्ध सुरूच राहू द्यावं लागेल। जिथे त्यांनी देहच केलाय काबीज, जिथे त्यांनी देहच केलाय काबीज, श्वासोश्वासांना जखडले आहे साखळ दंडांनी, तिथे हृदयातला कंदील विझवून कसा चालेल। आता हे युद्ध कुठलं आहे? तर हे यांनी आता मानसिक स्तरावरचं युद्ध किंवा आत ज्याला अंतरात्म्यातलं युद्ध म्हटलं जातं
ते यांनी सांगितलेलं आहे की जिथे त्यांनी देहच केलाय ताकाबीज, म्हणजे आपण त्यांच्या आपल्या शत्रूंच्या पूर्ण नियंत्रणात आहोत. देह म्हणजे शरीर, आपलं शरीर हे कुणाच्या नियंत्रणात आहे? त्यांच्या नियंत्रणात आहे, काबीज केलेलं आहे. श्वासोश्वासांना जखडले आहे साखळदंडाने. आपला श्वासोश्वास, आपली प्रत्येक हरकत, आपली प्रत्येक गोष्ट ही काय केलेली आहे? जखडली गेलेली आहे, म्हणजे बांधली गेलेली आहे. आपण काहीच करू शकत नाही. तिथे हृदयातला कंदील विजून कसे चालेल? हृदयातला कंदील म्हणजे आपल्या हृदयामध्ये जो एक स्वातंत्र्याची आस घेऊन आहोत किंवा आंबेडकरवादी विचार घेऊन जे आपण जगत आहोत, ते जगणं आपल्याला, ते विचार, त्या भूमिका आपल्याला विजवता येणार नाही, तर आपला आत्मविश्वास आपल्याला कमी समजता येणार नाही. आणि म्हणून म्हणतात की आपला देह संपलेला आहे, आपण पूर्णपणे आपल्या शत्रूच्या ताब्यात आहोत, आपल्या विरोधकांच्या ताब्यात आहोत, परंतु तरीही आपल्या मनातली ती जी आग आहे, आपल्या हृदयातलं जे ते प्रेरणास्थान आहे, त्याला आपल्याला सोडता येणार नाही. म्हणजे ही जी रसद आहे किंवा हे जे युद्ध आहे, हे बाह्य स्वरूपाचं आहे का? तर अजिबात नाही, हे अंतरात्म्यातलं आहे, आपल्यासाठीचं आहे. आणि म्हणूनच हे मूल्यात्मक स्वरूपाचं आहे. मूल्यात्मक म्हणजे आपण कसं वागायला पाहिजेत, आपण कसं राहायला पाहिजेत, ही जी मूल्ये आहेत, आपण कशाची पूजा केली पाहिजेत, आपण कोणते सण समारंभ आयोजित केले पाहिजेत, आपण कशामध्ये हस्तक्षेप केला पाहिजेत, कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यातून जी मूल्य व्यवस्था निर्माण झालेली आहे, ही मूल्य व्यवस्था पूर्णपणे आपल्या विरोधात आहे. आणि आपण काय करतो, नवीन मूल्य स्वीकारतो आहोत. मग ज्या समाजामध्ये अस्पृश्यता आहे, त्या समाजामध्ये आपण अस्पृश्यतेला विरोध करत आहोत मनातल्या मनात, किंवा आपल्याला असं वाटतं की अस्पृश्यता दूर व्हावी, हा गुलामगिरीचा जो कालखंड आहे हा नष्ट व्हावा, तो होत नाहीये, म्हणून आपण हार मानायची का? ते यांचं म्हणणं आहे की हार मानायची नाही, आपल्याला तिथं टिकून राहावं लागेल. आपल्याला कंदील, आपला जो मूल्य आपल्याला भेटलेला आहे, जे स्वातंत्र्य भेटलेलं आहे, जी समता भेटलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला टिकून राहावं लागेल. ते म्हणतात, जुलमाला काही हंगाम नसतो की जो बहरत राहतो ठराविक काळ. म्हणजे हा एक महत्वाचा प्रश्न सांगितलेला, त्यांनी महत्वाचा भाग सांगितलेला आहे की जुलमाला काही हंगाम नसतो की बरसत राहतो ठराविक काळ. म्हणजे आपल्यावर जे जुलूम करणारे आहेत किंवा आपल्यावर जो जुलूम होत आहे, जुलूम म्हणजे आपला जो अन्याय होत आहे, आपलं जे शोषण होत आहे, याला काही हंगाम नसतो. हंगाम म्हणजे पावसाळ्यामध्ये वेगळं, उन्हाळ्यात वेगळं, जसं वातावरण असतं ना बदलतं ते, तसं जुलूम हा कधी वातावरणानं बदलत नसतो. किंवा माणसं गेली, माणसं आली, नवीन माणसं आली, नवीन माणसं तिथं उभी राहिली, जुनी माणसं मेली किंवा जुनी माणसं गेली कुठे, तरी तुमच्यावरचा जुलूम कमी होईल का किंवा बदलेल का? तर अशी अजिबात शक्यता नसते, कारण की जुलूम करणारा हा जुलूम करतच राहतो. म्हणून ते म्हणतायत की जुलमाला काही हंगाम नसतो की जो बरसत राहतो ठराविक काळ. हेही दिवस जातील जसे जातात उन्हाळे पावसाळे. म्हणजे आपण म्हणतो ना की उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, वातावरण बदलत असतं, आज आपल्या अन्याय होतोय, उद्या आपल्या होणार नाही, तर यांचं म्हणे तसं अजिबात नसतं. जुलमाला कोणताही हंगाम नसतो. जुलूम तुमच्यावर होत सुरू झाला की तो होतच राहणार, तुमच्या अन्याय झाला की तो होतच राहणार, तुम्ही गुलामगिरीकडे प्रवास करत राहिला, तुमचं शोषण झालं की ते होतच राहणार, ते कधी संपत नसतं. आणि म्हणून त्याला काही उन्हाळा पावसाळा नसतो. त्याला एकच पर्याय कोणता, की त्याला विरोध करणं, त्याच्या विरोधात टिकून राहणं. आणि म्हणून हे सुरुवातीलाच म्हणतायत की अजून थोडा वेळ आपल्याला काय करावं लागेल, टिकून राहावं लागेल. आपली मूल्यव्यवस्था, आपण जे स्वातंत्र्याचा आणि समतेचा पुरस्कार केलेला आहे, तो आपल्याला अमान्य करून चालणार नाही. अस्पृश्यता आपण जोपर्यंत विरोध करणार नाही तोपर्यंत ते नष्ट होणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात, तो बघ दुरावरून इन्क्लाबचा ध्वनी झंकारून उठलाय. ऐकतेस ना? शेवटी ते म्हणतात, तो बघ दुरावरून, खूप दूर कुठंतरी इन्क्लाबचा ध्वनी झंकारून उठलाय. इन्क्लाब म्हणजे क्रांती, इन्क्लाब म्हणजे त्या अन्याय व्यवस्थेच्या, त्या शोषणाच्या विरोधात जो लढा दिला जातो त्याला इन्क्लाब जिंदाबाद त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं. तर त्या काळामध्ये हा नारा होता, दलित संघटनांचा असेल, मार्क्सवाद्यांचा असेल, सगळेजण इन्क्लाब, इन्क्लाब म्हणजे क्रांती.
क्रांतीचा जय जयकार असो असं ते म्हणायचे. तर ते म्हणतात की तो बघ दूरवरून झंकार उठलाय, म्हणजे खूप दूर कुठेतरी आपल्यासारखेच असंख्य लोक आहेत, संघटित लोक आहेत, जे की या अन्यायाच्या विरोधात उठलाय आणि ते कुठेतरी फिरत फिरत आपल्याकडे येतील. म्हणजे आपल्यावर जो अन्याय झालेला आहे, आपलं जे शोषण चालू आहे आपल्या ठिकाणी, त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची, बंड उभारण्याची तयारी सुरू झालेली आहे. दुसरीकडे ही क्रांती सुरू आहे, आपल्यालाही त्याची मदत मिळेल किंवा नाही मिळणार, मिळाली तरी ठीक आहे आणि नाही मिळाली तरी ठीक आहे, आपल्याला हा लढा लढावाच लागेल असं नामदेव ढसाळ आपल्या कवितेमध्ये म्हणतात. आता या ठिकाणी त्यांनी ज्यांना वेडे म्हटलेलं आहे ती कोण असू शकते? साहजिकच ती त्यांची पत्नी असू शकते, कारण की ते त्यांच्या सहचारिणीलाच ते सांगतायत. तर अशा पद्धतीनं अत्यंत कमी शब्दामध्ये जो मानवी नवीन मूल्य आपण स्वातंत्र्यानंतर स्वीकारली होती, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि या व्यवस्थेसाठी जी लढा सुरू झाला होता समाजामध्ये, एकीकडे असं काळ होता की जो आंबेडकरी विचारधारेच्या अतिशय आक्रमकतेचा कालखंड होता आणि दुसरीकडे त्या विचारांना विरोध करणारे लोकसुद्धा होते, तसा हा जो संघर्ष होता हा संघर्ष या कवितेमध्ये थोडक्यात व्यक्त झालेला आहे. आणि नामदेव ढसाळांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की हा लढा सुरूच आहे आणि तो आपण आपल्या ताकदीनं लढत राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ही कविता अतिशय महत्त्वाची आहे, एक आशावादी, आक्रमक आणि समाज परिवर्तनाच्या एका वेगळ्या टप्प्याला अभिव्यक्त करणारी अशी ही कविता अतिशय महत्त्वाची आहे. या दृष्टीनं आपण अजून थोडा वेळ या कवितेकडे पाहिलं पाहिजे. नामदेव ढसाळांनी अतिशय कमी शब्दामध्ये, अतिशय कमी जागेमध्ये, कमी रचनेमध्ये खूप मोठा आशय व्यक्त केलेला आहे. दलित किंवा आंबेडकर चळवळीचा एक महत्त्वाचा भाग, एक महत्त्वाचा टप्पा या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसतो. इथे आपण थांबूयात, पुढच्या तासामध्ये आपण पुढची कविता पाहूयात. धन्यवाद.